श्रीपादराजं शरणं प्रपद्ये श्रीपादराजं शरणं प्रपद्ये श्रीपादराजं शरणं प्रपद्ये श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत अध्याय 11 सुब्बय्या श्रेष्ठी चिंतामणी बिलो मंगल यांचा वृत्तांत दत्त आराधनेद्वारा सर्व देवतांच्या आराधनेचे फळ श्रीपादांचा जन्म अत्यभूत ज्योतिर्मय दुसरे दिवशी सकाळी सुब्बय्या श्रेष्ठींनी सांगण्यास प्रारंभ केला ते म्हणाले श्री दत्तप्रभू सर्व देवतांचे स्वरूप आहेत दत्त आराधना केली असता सर्व देवतांच्या आराधना केल्याचे फल प्राप्त होते सर्व देवतांमध्ये दत्तप्रभूच अंतर्भूत आहेत श्री सुमती माता अनुसया तत्वामधील परम शिवाची शनि प्रदोष समय आराधना करीत असे त्यामुळे श्री दत्तप्रभू मधील शिवतत्व अनुसया तत्वात प्रतिबिंबित होऊन अनुसया माते समान असलेल्या सुमती मातेच्या उदरी श्रीपाद श्रीवल्लभांचा जन्म झाला ही एक अद्भुत योग क्रियाच आहे माता पित्यांच्या संयोगाशिवाय योग निष्ठेमध्ये असताना अप्पलराज शर्मा व सुमती मातेंच्या नेत्रांमधून योग ज्योती प्रकट होऊन त्यांचा संयोग होऊन सुमती मातेच्या गर्भात प्रवेश करून 9 महिन्यानंतर केवळ ज्योतिरूपाने ते बाहेर प्रकटले वास्तविक पाहता श्रीपाद ज्योतिस्वरूपच होते त्यांनी 3 वर्षी आश्चर्यकारक लीला करण्यास सुरुवात केली कालांतराने श्रीपाद प्रभूंना एक बहीण झाली तिचे विद्याधरी असे नाव ठेवले होते विद्याधरीच्या जन्मदिवशीच बापना चरेलूचे एक दूरचे बंधू मल्लादी रामकृष्णाव धानुलू नावाचे एक महान पंडित त्यांच्या घरी आले त्यांना चंद्रशेखर नावाचा एक मुलगा होता घंटी कोटा यांच्या घरी महालक्ष्मी जन्मली ती मल्लादी घराण्यात सून म्हणून चांगली आहे असे ते नातेवाईकात मुक्त कंठाने सांगू लागले श्रीपाद प्रभूंना सुद्धा हे नाते पसंत होते त्यांच्या संकल्पानुसार यथाकाली विद्याधरी आणि चंद्रशेखर यांचा विवाह मोठ्या थाटात पिठिकापुरम मध्ये संपन्न झाला श्री विद्याधरी नंतर राधा नावाच्या बहिणीचा जन्म झाला तिचा विजय वाटिका या क्षेत्रातील विश्वनाथ कृष्णावधानुलू या एका सद्ब्राह्मणाशी विवाह संपन्न झाला राधानंतर श्रीपाद प्रभूंना अजून एक बहीण झाली तिचे नाव सुरेखा असे होते तिचा विवाह मंगलगिरी येथील ताडपल्ली दत्तात्रेय अवधानुलू नावाच्या एका विद्वान सच्छिल युवकाबरोबर झाला श्रीपादांच्या लीला अकल्पनीय आहेत त्या लीलांचे स्मरण केले असता पाप नष्ट होते गोदावरी मंडलात ताटंकपूर म्हणजे तणकू नावाचे गाव आहे तेथे अनेक वाजपेयांमध्ये पौंडरिक महायाग करणारा परम पवित्र असा एक वंश आहे ते वाजपेय याजी आहेत पिठिकापुरम मधील मल्लादींचा आणि वाजपेय याजींचा अगदी निकटचा संबंध असल्याने वाजपेयी याजी इदं ब्रह्मम मिदं क्षात्रम या सिद्धांतावर विश्वास ठेवणारे आहेत ते विशिष्ट शक्ती पराशर ऋषी प्रवरान्वित पराशर गोत्रामधून आलेले ऋग्वेदी तर मल्लादी यजुर्वेदी होते कन्नड देशात ऋग्वेद पाठ करणाऱ्या बालकांसाठी शिकवणारे उत्तम गुरु नव्हते त्यामुळे ताटंकपुरातून वाजपेयी यांना मायणाचारुलू यांना बोलावून होयशाळा येथे नेहमीसाठी वास्तव्यासाठी नेले होते तेव्हापासून त्यांना होयशाला ब्राह्मण असे संबोधू लागले यांनी ब्राह्मण वृत्ती आणि क्षात्रवृत्ती समानतेने स्वीकारली होती सनातन धर्माच्या रक्षणासाठी त्यांनी अनेक अडचणींचा सामना केला मायणाचार्यांना 2 पुत्र होते एक माधवाचार्य आणि दुसरा सायणाचार्य हे दोघे महान पंडित होते सायणाचार्यांनी वेदांवर भाष्य लिहिले माधवाचार्यांनी महालक्ष्मीच्या अनुग्रहासाठी तीव्र तप केले होते विशेष कृपा कटाक्षाची याचना केली तेव्हा लक्ष्मी देवी म्हणाली ते या जन्मात साध्य होणार नाही तेव्हा माधवाचार्य म्हणाले माते मी संन्यास घेत आहे आणि संन्यास म्हणजे मनुष्याचा दुसरा जन्मच असतो त्यानंतर देवीने हवा असलेला वर दिला या वराच्या योगाने लोखंडात स्पर्श करताच त्याचे सोने होत असे त्यांचेच संन्यास आश्रमातील नाव
विद्यारण्य स्वामी असे होते। श्रीपाद प्रभूंचा अनुग्रह त्यांना प्राप्त झाला होता। त्यांच्या तिसऱ्या पिढीत संन्यास आश्रमाच्या परंपरेतील श्रीकृष्ण सरस्वती हे श्रीपाद प्रभूंच्या पुढच्या अवतारात नरसिंह सरस्वतीच्या अवतारात संन्यास दीक्षा देणारे गुरु होतील अशी भविष्यवाणी केली होती। त्यांची भोगातील इच्छा नष्ट न झाल्यामुळे त्यानंतरच्या शतकात सायनाचार्यांच्या वंशात गोविंद दीक्षित या नावाने ते जन्माला आले। ते तंजावर प्रांताच्या महाराजांचे महामंत्रीपद सुशोभित करतील। त्यांच्या कर्तव्यनिष्ठेची सारीकडे प्रशंसा होईल ही भविष्यवाणी म्हणजे श्रीपाद प्रभूंचा सत्य संकल्पच होता। अनेक देवतांच्या आराधना करताना या देवतांमध्ये दत्तप्रभूंचे चैतन्य प्रतिबिंबित झालेले असते। ते साधकाच्या अभिष्टाची परिपूर्ती करते। दत्तप्रभूंचा आश्रित असणारा ज्या देवतेचा अंश आहे त्याच्याकडून कोणते काम किती प्रमाणात करून घ्यायचे हे दत्तप्रभूच ठरवित असतात। ध्रुवाने कठोर तप करून श्री महाविष्णूंना प्रसन्न करून घेतले। त्यांनी ध्रुवाला पितृवात्सल्य प्रदान केले। श्री दत्तप्रभू सगुण तत्वाच्या निर्गुण तत्वाच्या अतीताच्या आधाराचे परम तत्व तेच आहेत, चरम तत्व तेच आहेत, आदि तत्व तेच, आदि अंतररहित तत्व तेच आहेत। हे सर्व अनुभवाने जाणून घ्यावे लागते, शब्दांनी समजावून सांगण्याचा हा विषय नाही। एखादे काम होणे किंवा न होणे किंवा दुसऱ्या पद्धतीने होणे हे सर्व सामर्थ्य श्रीपाद वल्लभांच्या अवतारचे रहस्य आहे। श्रीपाद तत्व। श्रीपाद श्रीवल्लभ स्वतः त्यांच्या घरी असलेल्या कालाग्नी शमन दत्त याची आराधना करीत। एकदा बापनाचार्यांनी श्रीपादांना याविषयी विचारले। ते म्हणाले, श्रीपादा तू दत्त आहेस का दत्त उपासक आहेस? तत्काळ श्रीपाद प्रभू म्हणाले, मी दत्त म्हणतो तेव्हा मी दत्तच असतो आणि मी दत्त उपासक आहे असे म्हणतो तेव्हा दत्त उपासकच असतो। मी श्रीपाद श्रीवल्लभ आहे असे म्हणतो त्यावेळी मी श्रीपाद श्रीवल्लभच असतो। मी जो संकल्प करतो तेच होत असते, मी जशी कल्पना करतो तसेच होत असते, हेच माझे तत्व आहे। आजोबांना हे सर्व आश्चर्यजनक वाटत होते। श्रीपाद पुढे म्हणाले, तुम्ही आणि मी एकच आहोत। पुढील जन्मात अगदी तुमच्यासारखाच रूपात मी अवतार घेणार आहे। तुमच्यामध्ये संन्यास घेण्याची प्रबळ इच्छा आहे, परंतु तुम्ही या किंवा पुढच्या जन्मी संन्यास ग्रहण करणे हे माझ्या संकल्पात नाही। तंतोतंत तुमच्यासारख्या रूपाने अवतार घेऊन तुमची कर्मबंधने वासना यांचा नाश करण्याचे मी ठरविले आहे। श्रीपादांनी आजोबांच्या भूमध्यात स्पर्श केला। ते कुटस्थ चैतन्याचे स्थान आहे। त्यांना काही क्षणातच हिमालयात निश्चल तप समाधीत असणाऱ्या बाबाजींचे दर्शन झाले। ते काही वेळातच प्रयाग क्षेत्रातील त्रिवेणी संगमात स्नान करीत असल्याचे आणि त्यानंतर श्रीपाद श्रीवल्लभांचे रूप दिसले। ते स्वरूप कुक्कटेश्वराच्या देवालयातील स्वयंभू दत्तात विलीन झाले। त्यांच्यातील अवधूत स्वरूप निघाले। त्यांना बापनाचार्यांची कन्या सौभाग्यवती सुमती महाराणी भिक्षा घालीत असल्याचे दिसले। त्या अवधूताने श्रीपाद श्रीवल्लभांचे बालरूप धारण केले व सुमती महाराणीच्या मांडीवर तान्या बाळाच्या रूपात झोपलेले बापनाचार्यांना दिसले। मातेच्या मांडीवरील बाळ पाहता पाहता 16 वर्षाच्या मुलात रूपांतरित झाले। त्या युवकाने त्यांच्याकडे दृष्टी टाकून हुबेहूब बापनाचार्यांसारखेच रूप घेतले आणि ती मूर्ती संन्याशाची होती। 2 नद्यांच्या संगमावर स्नान करून आपल्या शिष्यांसह ताठ मानेने चालू लागले। तो संन्यासी बापनाचार्यांकडे वळून म्हणाला, मी कोण आहे या विचारात असल्यासारखे दिसत आहात ना? मला नरसिंह सरस्वती म्हणतात। हे गंधर्वपूर आहे असे म्हटल्यानंतर काही क्षणातच आपले वस्त्र नदीवर त्यांनी पसरले आणि त्यावर बसून ते श्रीशैल्याला गेले। तेथील कर्दळीवनातील महापुरुषांनी महायोग्यांनी त्यांना साष्टांग नमस्कार केला। त्या सर्वांनी प्रभूंनी त्या वनात यावे यासाठी अनेक शतकांपासून तप केले होते। प्रभूंच्या दर्शनाने ते धन्य झाले होते। अनेक वर्षांच्या तपश्चर्येनंतर ते कोपिनधारी वृद्धाच्या रूपात दिसले। तीच तेजस्वी नजर त्यांची बापनाचार्यांवर रोखून धरली होती। ते पुढे म्हणाले, या माझ्या रूपाला स्वामी समर्थ असे म्हणतात। थोड्या वेळातच त्यांनी प्राणत्याग केला व प्राणशक्ती वटवृक्षात गेली। त्यांचा दिव्यात्मा श्रीशैल्यावरील मल्लिकार्जुनाच्या शिवलिंगात विलीन झाला। महापवित्र अत्यंत शक्तिवंत असलेल्या त्या शिवलिंगातून मेघ गंभीर स्वरात आवाज आला।
पापनाचारिलू तू धन्य आहेस, अनंत केवल अज्ञान स्वरूप अविनाशी असणारा मी तुझ्या एका क्रियाशक्ती योगामुळे सूर्यमंडलातून शक्तिपात करून या ज्योतिर्लिंगात आकर्षित झालो। या ज्योतिर्लिंगात विलीन असणारे 16 सहस्त्र दिव्य पुरुष सर्वदा माझी सेवा करीत असतात। या ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाला येणाऱ्या भक्तांना हे दिव्य पुरुष भौतिक आणि आध्यात्मिक प्रगतीमध्ये सहाय्य करतात। त्रिमूर्ती स्वरूप असणारा मी श्रीपाद श्रीवल्लभ नरसिंह सरस्वती आणि स्वामी समर्थ या रूपात तुला अनुग्रहित करीत आहे, असे शब्द बापनाचार्यूंना ऐकू आले। या प्रसंगाने बापनाचार्यू स्तब्ध झाले। त्यांना समोर निरागस चेहऱ्याचा खासरा 3 वर्षाचा बालक श्रीपाद दिसला। त्यांचे सर्व अनुभव दिव्य आणि मधुर होते। त्यांनी प्रेमाने श्रीपादाला उराशी कवटाळून धरले। त्यावेळी ते दिव्य तन्मय अवस्थेत गेले। तसा किती वेळ गेला ते त्यांना कळालेच नाही। डोळे उघडले तेव्हा अग्निहोत्र करण्याची वेळ झाली होती। ते त्यासाठी उठले। बापनाचार्यूंचे अग्निहोत्र कार्य सुद्धा अभिनव होते। शमीच्या किंवा पिंपळाच्या लाकडाने अग्नी निर्माण ते करीत, परंतु बापनाचार्यू समिधा अग्निकुंडात घालून मंत्रोच्चारण करून अग्नी निर्माण करीत। शमीच्या किंवा पिंपळाच्या लाकडाने अग्नी निर्माण करतात, परंतु बापनाचार्यू मात्र समिधा अग्निकुंडात घालून वेदमंत्रोच्चारण करून अग्नी निर्माण करीत असत। अप्पलराजू शर्मा सुद्धा याच प्रकारे अग्निहोत्र करीत असत। त्यांच्या वंशात अग्निपूजा होती। प्रज्वलित झालेल्या अग्निकुंडात उतरून आहुती घालीत, हे विशेष उत्सवाच्या वेळीस करीत। या प्रकारे अग्निपूजा करताना त्यांच्या वस्त्रास व शरीरास कोणताही त्रास होत नसे, हे महदाश्चर्य होते। श्रीपाद प्रभूंचे अघटित सामर्थ्य। बापनाचार्यूंनी अग्निहोत्रासाठी त्या दिवशी कित्येक वेळा वेदमंत्र म्हटले, परंतु अग्नी काही प्रज्वलित होईना। ते घामाने ओले चिंब झाले, परंतु अग्नी मात्र निर्माण झाला नाही। श्रीपादांनी आपल्या आजोबांची ही अवस्था दुरून पाहिली। ते अग्निकुंडाकडे पाहून म्हणाले, अरे अग्निदेवा, तुला आज्ञा करतो, आजोबांच्या देवकार्यामध्ये अडथळा आणू नकोस। अग्नी तत्काळ निर्माण झाला। बापनाचार्यूंनी कलशातील पाणी अग्निकुंडात घातले, परंतु ते विझण्याऐवजी अग्नी अधिकच भडकला। आजोबा हा चमत्कार पाहून अचंबित झाले। श्रीपाद प्रभू म्हणाले, आजोबा, माझ्या अवताराला तुम्ही व्यंकटप्पय्या श्रेष्ठी नरसिंहवर्मा कारण आहात, म्हणून तुम्ही माझ्या वडिलांनी व्यंकटप्पय्याकडून नरसिंहवर्माकडून धनसहाय्य किंवा धनेतर सहाय्य स्वीकारल्यास ते दानामध्ये येत नाही। त्याचप्रमाणे ते सहाय्य न घेतल्यास दैवद्रोह सुद्धा होऊ शकतो। त्या सहाय्याला परमेश्वराची कृपा समजावी। मला जन्म देणारी मातृमूर्ती सुमती महाराणी मल्लादींचीच नव्हे तर व्यंकटप्पय्या श्रेष्ठी वत्सवाई कुटुंबाची माहेर वाचिणी आहे असे समजावे, हा माझा दंडकच आहे। श्रीपाद या सर्व गोष्टी सांगताना सुमती महाराणी आणि अप्पलराज शर्मा तेथेच होते, तसेच श्री व्यंकटप्पय्या श्रेष्ठी आणि नरसिंहवर्मा सुद्धा तेथे होते। यावेळी श्रीपाद प्रभू म्हणाले, माझ्या संकल्पाशिवाय बापनाचार्यूंसारखे महातपस्वी सुद्धा अग्नी निर्माण करू शकत नाहीत। माझे वडील अग्निकुंडात आल्यावर अग्नीत आपला प्रताप दाखवतो। माझा संकल्प जर बदलला तर व्यंकटप्पय्या श्रेष्ठी सुद्धा निष्कांचन होतील आणि अग्नीत भूमी असणाऱ्या नरसिंहवर्म्यांना उभे राहण्यापुरती सुद्धा जागा मिळणार नाही, अशी त्यांची अवस्था होईल। तुम्ही सर्व माझ्या संकल्पामुळे या अवस्थेत आहात। मी भिकाऱ्याला महाराजा करू शकतो, तसेच महाराजाचे भिकाऱ्यात रूपांतर करू शकतो। माझी भक्ती करणाऱ्या भक्ताला तो जी इच्छा करेल ते मी देऊ शकतो, परंतु देण्याअगोदर तो सांभाळू शकेल का नाही हे मी पाहतो। त्याच्या शक्ती सामर्थ्याने लोकांच्या उपकारासाठीच तो ते वापरतो का याबद्दल मी त्याची परीक्षा करतो। मला गरज भासेल तेव्हा पृथ्वीचे आकाशात आणि आकाशाचे पृथ्वीत रूपांतर करू शकतो। बापनाचार्यू कृतयुगात लाभाद महर्षी असताना त्यांच्या मंगल महर्षी नावाचा एक शिष्य होता। तो दर्भ कापताना चुकून त्याच्या हाताला जखम झाली आणि त्यातून रक्त होऊ लागले। त्या रक्ताची गाठ होऊन सुगंधित विभूतीमध्ये ते बदलले। आहा, मी किती मोठा सिद्धी प्राप्त केली असे त्याच्या मनात येऊन त्याला गर्व झाला।
एवढ्यात परमशिव प्रत्यक्षात तेथे अवतीर्ण झाले. त्यांनी स्वतःचा हात हलविला. हिमगिरीवरून बर्फ पडावा तशी विभूती शिवांच्या हातातून पडत होती. परमशिव म्हणाले, त्रेता युगात भारद्वाज ऋषी पिठेकापुरम येथे सावित्री काठक चयन यज्ञ करणार आहेत. त्या महाचयनामध्ये जमा झालेल्या विभूती पैकी केवळ लव मात्र तुला दाखविले. एवढ्याने मंगल महर्षीचा गर्व पार पडून गेला. श्रोतेगण अवाक होऊन श्रीपाद प्रभू जे सांगत होते ते ऐकत राहिले. श्रीपाद म्हणाले, या पिठिकापुरमच्या परिसरात पाऊल ठेवणेच अनंत जन्माचे पुण्यफल आहे. माझ्या या अवतार समयी तुम्ही माझ्या बरोबर असणे न सांगता येण्यासारखे विशेष आहे. माझी शक्ती अनुभवाला प्रत्ययाला यावी म्हणजे प्रथम तुम्ही उत्तम साधक बनावास हवे. तेव्हाच माझी शक्ती करुणा वात्सल्य रक्षण पापविमोचन तुम्हास अनुभवास येईल. माझी जन्मभूमी असलेल्या या वापनाचार्युलूंच्या घरात माझ्या पादुकांची प्रतिष्ठापना होईल. मी पिठिकापुरममध्ये पहाटेच्या समयी आई सुमतीच्या मांडीवर दूध पिईन. दुपारच्या वेळी आई मला दूध भाताचे मधुर असे घास खाऊ घालील. रात्रीच्या वेळी सुमती माता मांडीवर घेऊन गव्हाच्या रव्याचा शिरा खाऊ घालील. मी पिठिकापुरममध्ये असताना गंधर्वपुरात नरसिंह सरस्वतींच्या रूपात असेन. दुपारच्या वेळीस नक्कीच गंधर्वपुरात भिक्षा घेईन. अंतर्दृष्टी असणाऱ्या भक्तांना हे स्पष्ट दिसून येईल. माझ्या जन्मभूमीत माझ्या श्रीपादुकांची स्थापना होणार आहे. महापुरुष महायोगी सर्व देशातील लोक मुंग्यांसारखे हजारोंच्या संख्येने माझ्या दर्शनास दरबारात येतील. ते दत्त दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा नरसिंह सरस्वती दिगंबरा असा तन्मयतेने जयघोष करून नृत्य करतील. मी कालपुरुषाला अनुमती देताच तत्क्षणी न होणारी कार्ये तत्क्षणात घडतील. माझ्या नावाने एक महासंस्थान निर्माण होईल. माझा प्रभाव जसजसा वाढत जाईल तसे तसे पिठिकापुरमचे महात्म्य वाढून सारे गाव लोकाने व्यापून जाईल. विक्रीसाठी थोडी सुद्धा जागा शिल्लक राहणार नाही. मला ज्यांनी येथे यावे असे वाटेल त्यांना मी बळजबरीने आणीन. कितीही मोठा धनवान असो अथवा महायोगी असो माझ्या संकल्पाशिवाय पिठिकापुरमला येऊ शकणार नाही हे निश्चित. माझ्या निजतत्वास समजून जाणून आनंदी व्हा. हा क्षण पुन्हा येणार नाही. सर्व देवता शक्ती माझ्याच स्वरूपात आहेत. कोणी मला दक्षिणा समर्पित केली तर मी शतगुणाने शतपटीने त्यांनाच त्याच वेळेला परत देतो. धर्माविरुद्ध न जाता धनार्जन करणाऱ्यांच्या मनोकामना मी पूर्ण करतो. सत्कर्माच्या आचरणाने मोहाचा नाश होतो व मोक्षाची प्राप्ती होते. श्रीपादांचे हे अमृतवचन ऐकून सर्वजण धन्य झाले. दुसऱ्या दिवशी नरसिंह वर्मा आपल्या घोडागाडीतून श्रीपादांना आपले शेत जमीन दाखवण्यास घेऊन गेले. वर्मांची फार मोठी जमीन होती. त्या जमिनीवर अनेक प्रकारची पिके होती. त्यातील दोडक्याच्या वेलाला फूल येत नसे. कधी काळी आले तरी सुकून जाई गळून जाई. त्या जागी फळ येत नसे. एखाद्या वेळेस फळ लागलेच तर ते इतके कडू असे की तोंडात घालता येत नसे. नरसिंह वर्माने ही गोष्ट श्रीपादांना सांगितली. ते प्रसन्नतेने म्हणाले, आमच्या घरी सर्वांना दोडक्याचे वरण आवडते. पूर्वीच्या काळी एक दत्तोपासक या भूमीवर तप करीत असे. ही पवित्र भूमी साक्षात दत्त स्वरूपच असलेल्या माझ्या चरण स्पर्शासाठी तळमळत होती. तिची ही तळमळ तुम्हास कळावी यासाठी तिच्या भाषेत या प्रकाराने तिने व्यक्त केले आहे. या भूमातेची इच्छा मी पूर्ण करीन. या भूमीला माझा पादस्पर्श झाल्यावर तिच्या भूमितत्वात परिवर्तन घडेल. चांगल्या रुचीचे दोडके ही भूमाता आपणास देईल. आजोबा, तुम्ही निर्भयपणे आमच्या घरी येथे पिकलेले दोडके पाठवा. आमच्या घरच्यांच्या बरोबर मी सुद्धा ते जेवणात घेईन. त्या दिवसापासून दोडक्याचे पीक भरपूर येऊ लागले. ती दोडकी सुद्धा उत्तम प्रकारची व रुचकर होती. श्रीपाद प्रभू घोडागाडीतून उतरून काही वेळ त्या भूमीवर फिरले. तेवढ्यात तेथे काही चंचू युवक युवती आल्या. त्या सर्वांनी श्रीपाद प्रभूंना मोठ्या श्रद्धाभावाने प्रणाम केला. श्रीपादांच्या दिव्य मुखकमला भोवती त्यांना एक दिव्य कांतीचे तेजोवलय दिसले. श्रीपाद तेव्हा म्हणाले, आजोबा, हे सर्व चंचू लोक नरसिंह अवताराशी संबंधित आहेत. ते महालक्ष्मीला बहिणीसारखे मानून तिची आराधना करतात. तुम्ही नरसिंह स्वामींचे भक्त आहात.
तुम्ही यांना शरण गेल्यास तुम्हाला नरसिंहांच्या दर्शनाचे भाग्य लाभेल. श्रीपाद गमतीने असे म्हणत आहेत असे नरसिंहवर्मांना वाटले. ते म्हणाले, अरे चंचू युवकानो, तुम्ही नरसिंहदेवांना पाहिलेत का? त्यांचा ठाव ठिकाणा सांगू शकाल काय? त्यावर एक चंचू युवक म्हणाला, ते कोणते मोठे अवघड काम आहे. सिंहाचा चेहरा माणसाचे शरीर असलेला एक युवक या जंगलात फिरत असतो. त्याची आमची बहीण चंचू लक्ष्मीबरोबर प्रेम आहे. आमच्या छोटीला सुद्धा तो आवडतो. त्यांचा विवाह आम्ही करून दिला आहे. तुम्हाला हे तुम्हाला हवे असल्यास चंचू लक्ष्मी आणि नरसिंहाला तुमच्या समोर आणून उभे करतो. एवढे बोलून चंचू युवक युवती निघून गेले. नरसिंहवर्मा हे सारे आश्चर्याने पाहत होते. तितक्यात रस्त्याच्या मध्यभागावरून एक युवक युवती येताना दिसले. श्रीपादांनी सुब्बय्या श्रेष्ठीला जवळ बोलावून घेतले व म्हणाले, ते दुरून येणारे दोघे कोण आहेत असे वाटते? ते येणारे बिल्व मंगल आणि चिंतामणी आहेत. थोड्या काटक्यांचा ढीक करा आणि ते पेटून गंमत होऊया. नरसिंहवर्मांना तर घामच फुटला. ते येणारे बिल्व मंगल आणि चिंतामणीच होते. ते दोघे गुरुवायूर क्षेत्रातील श्रीकृष्णांचे दर्शन घेऊन येत होते. ते येत असताना गुरुरम्मा नावाच्या महायोगिनीचे दर्शन त्यांना झाले. तिने त्यांना सहजच श्रीपाद श्रीवल्लभ दर्शन प्राप्तीरस्तू असा आशीर्वाद दिला. तिच्या आशीर्वादाने त्यांच्यात भक्ती आणि वैराग्याचे बीज पडले. मंगलगिरीच्या नरसिंहाचे दर्शन घेऊन ते पीठिकापुरमला श्रीपाद प्रभूंच्या दर्शनासाठी येत असता महायोगिनीच्या आशीर्वादाच्या प्रभावाने श्रीपादांचे दर्शन त्यांना इथेच झाले. काटक्या जळत असताना बिलव मंगल आणि चिंतामणीला दहन संस्कार होत असल्यासारखा भास त्रास झाला. थोड्या वेळासाठी त्यांच्या शरीरातून त्यांच्याच रंगाचा आकाराच्या दोन काळ्या आकृती बाहेर येऊन अग्नीत रुदन करीत पडल्या व भस्मासात झाल्या. यानंतर ते दोघे शुद्धीवर आले. तितक्यात चंचूलोक चंचूलक्ष्मीला घेऊन आले. नरसिंह देवांचे हात मागे बांधून चंचूलोकांनी त्यांना श्रीपाद प्रभूंच्या समोर आणून उभे केले होते. अशा चित्रविचित्र घटना पूर्वी कोणत्याच युगात घडल्या नव्हत्या. श्रीपादांच्या अवतार कार्यातील अनेक लीला चमत्कार पूर्ण अनाकलनीय आहेत. श्रीपादांनी नरसिंह देवाला प्रश्न केला, गुरु युगातील नरसिंह तूच आहेस का? ही चंचूलक्ष्मी तुझीच पत्नी आहे ना? हिरण्यकश्यपूचा वध करून प्रल्हादाचे रक्षण करणारा तूच आहेस ना? त्यावर नरसिंहदेव त्रिवार हो म्हणाले. त्याचवेळी चंचूलक्ष्मी आणि नरसिंहदेवांनी दोघांनी ज्योतिरूपात श्रीपादांच्या शरीरात प्रवेश केला. चंचू मंडळी अंतर्धान पावले. बिल्व मंगल महाभक्त होऊन बिल्व मंगल महर्षी झाला. चिंतामणी महायोगिनी झाली. चित्रविचित्र अशा घटना घडलेल्या नरसिंहवर्मांच्या जमिनी असलेल्या गावास चित्रवाडा असे नाव पडले. येथे अध्याय 11 संपन्न झाला. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये.